है एवरीवन, दिस इज रश्मि एंड वेलकम बैक टू माय चैनल। सो आज मैं तुम्हारे सोबत हा गुढ़ी पाड़वा स्पेशल लुक शेयर करना है। हा अगदी सिंपल आणि ग्लोई मेकअप लुक है आणि मी अगदी कमी प्रोडक्ट्स मध्ये हा क्रिएट करण्याचा प्रयत्न केला आहे। यंदाचा पाड़वा सुद्धा आपण घरच्या घरी सेलिब्रेट करत असलो तरी नटण्या मोरण्यावरती काहीही बंधन नाहीयेत। सो खुशाल नटा, मस्त छान छान साड्या घाला। मी आज इथे माझी सुंदरशी पैठणी घातलेली आहे, तुम्ही सुद्धा छान छान साड्या नेसा, अगदी छान छान मेकअप करा भलेही तू घरच्या घरी असेल आणि यंदाची गुढी आनंदात साजरी करा। सो त्यासाठीच मी हा मेकअप लुक क्रिएट केला आहे। खूप कमी वेळामध्ये, खूप कमी प्रॉडक्ट्समध्ये तुम्ही अशा प्रकारे सुंदरसा मेकअप लुक क्रिएट करू शकता आणि तुमचा गुढी पाडवा आनंदाने सेलिब्रेट करू शकता। सो आपण मेकअपला सुरुवात करूया, लेट्स गेट स्टार्टेड। आजचा मेकअप अगदी सिंपल जरी असला तरीसुद्धा आपण प्रायमरने स्टार्ट करणार आहोत, कारण कुठल्याही मेकअपची सुरुवात प्रायमरने केल्यामुळे मेकअप खूप सॉफ्ट होतो आणि बेस एकदम व्यवस्थित तयार होतो आणि अगदी हलक्या हाताने हे प्रायमर अप्लाय करून घ्यायचं। आणि उरलेलं सगळं प्रायमर मी असं हातावरती चोळून जस्ट टॅप टॅप मोशनमध्ये स्प्रेड करून घेणार आहे। नेक्स्ट मी अप्लाय करणार आहे फाउंडेशन आणि त्यासाठी मी इथे हे वेट न वाईल्डचं फोटो फोकस फाउंडेशन घेणार आहे आणि हातावरती अगदी थोडंसं घेऊन फेसवरती स्प्रेड करायचं। नंतर मी हा अशा प्रकारचा ब्रश घेऊन फेसवरती त्याला स्प्रेड करणार आहे। खूप हलक्या हाताने स्प्रेड करायचं आहे। त्यानंतर मी थोडंसं फाउंडेशन मानेवर सुद्धा लावून घेणार आहे, कारण बहुतेक वेळा आपण मानेवरती फाउंडेशन लावायचं विसरून जातो, त्यामुळे फेस आणि मानेचं कलर करेक्शन व्यवस्थित होत नाही। अशा प्रकारे बेस लावून झाल्यानंतर आता त्या बेसला सेट करायचं आणि त्यासाठी मी ब्लू हेवनची लूज पावडर यूज करणार आहे। अफोर्डेबल प्रॉडक्टमध्ये ही सर्वात बेस्ट सेटिंग पावडर आहे। सो हिला मी जस्ट अशा प्रकारे सेट करून घेणार आहे। सो अशा प्रकारे आपला बेस मेकअप झालेला आहे। अगदी सिंपल तीन प्रॉडक्टमध्ये मी हा बेस मेकअप केला आहे, फर्स्ट प्रायमर, देन फाउंडेशन आणि त्याच्यानंतर फक्त सेटिंग पावडर अप्लाय केली आहे। आणि आता आपण वळणार आहोत पुढच्या मेकअपकडे आणि त्यासाठी मी आता इथे माझ्या आयब्रोजला सेट करून घेणार आहे। सो त्यासाठी तुम्ही कुठलंही आयब्रो किट वापरू शकता किंवा आयशॅडो पॅलेटमधला कुठलाही डार्क ब्राऊन किंवा ब्लॅक कलर घेऊन तुम्ही तुमच्या आयब्रोजला सेट करू शकता। इट डिपेंड्स की तुमच्या आयब्रोजचा कलर कसा आहे। नेक्स्ट मी आयशॅडो स्टार्ट करणार आहे आणि आयशॅडोसाठी मी हे मेकअप रेव्होल्युशनचं आयशॅडो पॅलेट घेतलेलं आहे। खूप सुंदर आयशॅडो पॅलेट आहे आणि ह्याच्यामधून अगदी हलका ब्राऊन कलर मी घेणार आहे, जो हा हलका ब्राऊन कलर आहे। तो अशा प्रकारचा फ्लफी ब्रश घेऊन मी हा ब्राऊन कलर माझ्या आयलीडवरती प्लेस करणार आहे। आपण दुसऱ्या पण आयलीडवरती अप्लाय करूया आणि अगदी हलका हलका हाताने अप्लाय करायचा। एकदम तुम्ही जास्त कलर घेतला किंवा नंतर तो कमी करायचा असेल तर तो करता येत नाही। सो अशा प्रकारे अप्लाय करून झाल्यानंतर आपण त्याला जस्ट हार्श लाईन त्याची डिफ्यूज करण्यासाठी अशा प्रकारे त्याला स्प्रेड करायचं। सो कुठलीही हार्श लाईन आपल्याला दिसणार नाही। आणि जेव्हा आपण डोळ्यांच्या खालच्या साईडला आयशॅडो लावत असतो तेव्हा अशा प्रकारचा छोटा ब्रश आपल्याला घ्यायचा आहे। यू कॅन सी द डिफरन्स, हे दोन ब्रश आहेत, एकाची साईज मोठी आहे, एकाची साईज छोटी आहे। सो मी आधी मोठा ब्रशच्या साह्याने अप्लाय करून घेतलं होतं, आता मी छोटी साईज घेतली आहे आणि त्यातलंच कलर मी थोडासा हलक्या हाताने इथे सुद्धा अप्लाय करणार आहे। नेक्स्ट मी इथे अप्लाय करणार आहे आय लाइनर। सो हा जो आय लाइनर आहे त्याला थोडंसं नॅचरल दिसण्यासाठी थोडा वेळ सुकू द्यायचा आहे आणि एक फ्लॅट ब्रशच्या साह्याने मी त्याला थोडंसं स्प्रेड करणार आहे। आणि काय होईल, आपलं जे आयलायनर आहे ते थोडंसं नॅचरल दिसेल। सो आयशॅडो झालेला आहे। नेक्स्ट मी इथे थोडंसं ब्रॉन्झ करणार आहे गालाला, दिस इज ऑल्सो ऑप्शनल। थोडंसं इथे जर डबल चिन असेल तर त्याला हाईड करण्यासाठी तुम्ही इथे थोडंसं ब्रॉन्झ करू शकता, दॅट्स इट। आणि त्यानंतर आपण अप्लाय करणार आहोत ब्लश आणि ब्रशसाठी मी अशा प्रकारचा मोठा फ्लफी ब्रश घेतलेला आहे आणि मी इथे वेट अँड वाईल्डचं हे मेलो वाईन शेडमधलं ब्लश यूज करणार आहे। खूप सॉफ्ट ब्लश आहे, खूप छान कलर देतं। आणि ब्लश लावून झाल्यानंतर मी ते हलकंसं हायलायटर वापरणार आहे। हे आहे मॅबलिनचं गोल्ड शेडमध्ये असलेलं हायलायटर आणि अगदी थोडंसं
इथे फक्त मस्कारा अप्लाय करायचं राहून गेलंय. मी आता मस्कारा लावते, आपण मस्कारा सुद्धा लावून घेऊया. इथे नेक्स्ट लिपस्टिकसाठी माझ्याकडे दोन ऑप्शन आहेत. जर तुम्हाला कम्प्लिटली न्यूड मेकअप करायचा असेल तर तुम्ही हे नायकाचं मद्रास कापी ही जी शेड आहे ती वापरू शकता. एक खूप सुंदर शेड आहे. आणि जर तुम्हाला थोडासा फेस्टिवल लुक द्यायचा असेल तर तुम्ही हे NYBAC नवीन लिक्विड लिपस्टिक यूज करू शकता. ह्याची जी शेड आहे ती आहे बीजिंग 2. मी सगळी नावं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. मी तुम्हाला दोन्ही शेड ते अप्लाय करून दाखवते. फर्स्ट आपण एक न्यूड शेड अप्लाय करून पाहूया की आपला मेकअप कसा दिसतोय. सो मी लिपबाम लावला इथे आणि त्याच्यानंतर तो अशा प्रकारे ही न्यूड शेड दिसते. ही जी न्यूड शेड आहे ती आपल्या आयशॅडो बरोबर एक्झॅक्टली मॅच होते आहे, त्यामुळे हा कम्प्लीट मेकअप तुम्हाला एकसारखा दिसेल, म्हणजे आपण मॅचिंग वाटेल. आणि जर तुम्हाला तुमच्या साडीला मॅचिंग करायची असेल लिपस्टिक, तर तुम्ही ही अशा प्रकारची लिपस्टिक जी थोडीफार माझी शेड जी आहे ती साडीला मॅच होते. सो जर तुम्हाला अशा प्रकारे फेस्टिव्ह लुक द्यायचा असेल तर तुम्ही ही लिप शेड अप्लाय करू शकता. मला ही लिप शेड थोडीशी डार्क वाटते आहे, सो मी ह्याच्यासाठी त्याच्यामध्ये ही जी न्यूड लिपस्टिक आहे ती अप्लाय करणार आहे, जेणेकरून थोडासा कलर चेंज होईल. दॅन दॅट्स इट. अशा प्रकारे आपला गुढीपाडवा स्पेशल सिम्पल अँड ग्लोई मेकअप रेडी झालेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या मेकअपमध्ये कमी जास्त करू शकता. आणि आता आपण घालणार आहोत ज्वेलरी. ज्वेलरीसाठी माझ्याकडे दोन ऑप्शन आहेत, मी दोन्ही ऑप्शन तुम्हाला दाखवते. मी गळ्यामध्ये हा सिम्पलसा असा नेकलेस वेअर केलेला आहे आणि त्यानंतर माझ्याकडे हे दोन ऑप्शन आहेत, ते म्हणजे एक आहेत हे गोल्डन मोती असलेले गोल्डन बुंदी टाईप असे कानातले आहेत आणि दुसरे आहेत ते म्हणजे हे अशा प्रकारे झुमके आहेत. आणि आता आपल्याला याच्यावरती नथसुद्धा घालायचे. तुम्हाला वाटतं हे कानातले नथीसोबत जास्त सूट करतील, सो आपण चेंज करूया. कारण जेव्हा पण आपण नथ घालतो तेव्हा मला असं वाटतं की कुडीचे कानातले हे जास्त सूट करतात. तर हे जे कुडी आहेत ते माझ्या स्वतःच्या कलेक्शनमधले आहेत. माझं स्वतःचं इंस्टाग्राम पेज आहे ज्याच्यावरून मी ज्वेलरी सेल करते, त्याचं नाव आहे नीलांबरी. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. आणि त्यानंतर मी वेअर करणार आहे ही सुंदरशी मोत्याची नथ. ही सुद्धा माझ्या कलेक्शनमधली आहे, ही सुद्धा तुम्हाला ऑनलाईन माझ्या पेजवरती पाहायला मिळेल. अशी मोठीशी सुंदरशी नथ आहे आणि मी इथे मॅचिंग बँगल्ससुद्धा घातलेले आहेत. बँगल्स मी माझ्या ब्लाऊजला मॅच करण्यासाठी घातले आहेत, कारण ब्लाऊज साडीपासून मिसमॅच नको वाटायला, म्हणून त्यासाठी मी इथे बँगल्स मॅचिंग केले आहेत. सो तुम्ही अशा प्रकारचं छानसं कॉम्बिनेशन करून हा लुक क्रिएट करू शकता. अँड दॅट्स इट. अशा प्रकारे आपला गुढीपाडवा स्पेशल सुंदर आणि सोबर आणि सिम्पल मेकअप लुक क्रिएट झालेला आहे. आणि तुम्ही बघू शकता किती कमी वेळामध्ये, किती कमी प्रॉडक्ट्समध्ये किती सुंदर मेकअप क्रिएट झालेला आहे. आणि हा मेकअप तुम्ही नक्की घरी ट्राय करा यंदाच्या गुढीपाडव्याला. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या बहिणीसोबत, तुमच्या आईसोबत, तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि पुन्हा जर रिक्रिएट करत असाल हा मेकअप तर मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा आणि तिथे माझ्यासोबत शेअर करा, मला पाहायला नक्की आवडेल. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. बाय.